अत्याचारग्रस्त पीडित महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही अन्यायग्रस्त महिला आणि मुलींच्या वाट्याला कुचंबणाच असते अशा पीडित मुलीला आणि मुलींना रक्ताचे नातेवाईक देखील अनेकदा दूर सारतात मात्र अमरावती इथं याच पीडित महिलांसाठी समर्पण ही सामाजिक संस्था दोन हजार आठ पासून काम करते आहे पाहूयात या संबंधातला हा विशेष वृत्तांत अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मालधूर गावाजवळ सांझा ग्राम या गावाची निर्मिती सुरू झाली आहे पीडित महिला वृद्ध अठरा वर्षावरील अनाथ तरुण यांच्यासाठी दीर्घकाळ निवासाची व्यवस्था हे या सांझा ग्रामच्या माध्यमातून केली जाते पीडित महिलांसाठी उभारलं जाणारं राज्यातील हे पहिलंच गाव असल्याचं सा समर्पण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल मानकर यांनी सांगितलंय समर्पण ही संस्था दोन हजार आठ पासून महिलांच्या विविध समस्यांवर काम करत असून माहेर या निवासी प्रकल्पा अंतर्गत आजवर चार हजार नऊशे मुली महिलांना अल्प आणि दीर्घकाळ निवास व्यवस्था करून देण्यात आलेली आहे तसेच आता नव्यानं ज्या ठिकाणी आपण आज जमलो आहोत त्या ठिकाणी सांजाग्राम या नवीन संकल्पनेला सुरुवात केली असून सांजाग्राम एक अशा परिसराचे निर्माण आपण आपल्या सर्वांच्या सहकार्यानं करतो आहोत की ज्या ठिकाणी महिला वृद्ध दिव्यांग या सर्वांना एकत्रित स्वरूपात राहता येईल हसता येईल खेळता येईल यांच्या हाताला रोजगार देता येईल आणि ह्या सर्वांना नात नातव नातेवाईकसुद्धा आपल्याला मिळून देता येईल आपल्या स्वरूपात सांझाग्रामची निर्मिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सान्निध्यात राहणाऱ्या लोकांच्या सहकार्यानं होत आहे समर्पण या संस्थेच्या माहेर या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत चार हजार नऊशे मुली आणि महिलांना अल्प आणि दीर्घकाळ निवास व्यवस्था करून देण्यात आली आहे आता समर्पणनं नवीन संकल्पनेला सुरुवात केली आहे सर्वांच्या सहकार्यानं सांझाग्रामची निर्मिती होत असून या ठिकाणी महिला वृद्ध दिव्यांग या सर्वांना एकत्र राहता येईल खेळता येईल याशिवाय त्यांना रोजगार देखील मिळवून देता येईल आणि इथं सर्वांना नातेवाईक देखील मिळतील या संकल्पनेतून सांझा ग्रामची निर्मिती होत आहे या माहेर प्रकल्पात तीनशेहून अधिक मुली आणि महिलांचा निवारा असेल समर्पण प्रतिष्ठानी सामाजिक संस्था संस्था यामध्ये मुख्यतः दोन प्रकल्प राबवले जातात ज्यामध्ये माहेर आणि कबीर हे दोन प्रकल्प आहेत माहेर अंतर्गत पीडित व अन्यग्रस्त महिला यांसाठी काम केलं जाते तर कबीर अंतर्गत अठरा वर्ष वर अनाथ युवक युवकांकडं काम केलं जाते माहेरमध्ये ज्या आपल्याकडे महिला येतात त्यांच्या हाताला काम देण्याचं त्यांचं पुनर्वसन करेपर्यंत त्यांच्या ता, कोर्ट कचेरीचं काम असं सर्व प्रकारचे त्यांना त्यांची मदत समर्पण प्रतिष्ठानद्वारा केली जाते पीडित महिला मुली दिव्यांगांना पुनर्वसनासोबतच त्यांना रोजगार प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवून समाजात ताठ जगण्याचा अधिकार दिला जातो आहे तर समर्पण संस्थेचा सा सांझाग्राम हा एक स्तुत्य उपक्रम आहे आणि या उपक्रमाचं सध्या जिल्ह्यात कौतुक केलं जात आहे अरुण जोशी न्यूज, गुरुकुंज मोझरी